नमः पार्वते पते शिव हर हर महादेव। हेलो 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 हेलो। आज आपल्या या पावन नगरीमध्ये पुण्यवान असणाऱ्या या महाकाळा तालुका अंबड जिल्हा जळगाव या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये होती जे स्वदीक क्या बात है वा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र आतयाचा हरिक दादा अक्षय दादा त्यांना पण सांगा खरच तुमच्याकडे पाहून आज फक्त तुमच्या आईला अर्थात सासूबाईंना आजीला आनंद होत नसेल तर त्या देवाला सुद्धा आनंद होत असेल। अरे एवढा सुंदर कार्यक्रम या माझ्या भक्तांसाठी अर्थात वैकुंठवासी सुभद्राबाई यांच्यासाठी ठेवलाय तो देव सुद्धा आणि आमच्या आईसाहेब सुद्धा स्वर्गातून नाचत असतील आणि संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देत असतील बरं का आशीर्वाद देत असतील कारण त्यांचं ऋण असतं बरं आपल्यावर पितृऋण देवऋण ऋषीऋण आपल्याला फेडावं लागतं आणि त्यासाठी आज खरंच त्या स्वर्गातून नाचत असतील गात असतील बागडत असतील आणि आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतील बरं का। आईच्या त्या ठिकाणी दुधाचं कर्ज आईचं कर्जच कोणी फेडू शकत नाही हो नाही फेडू शकत आई आपल्या लेकरासाठी काय काय करते ना याचा हिसाबही आपण ठेवू शकत नाही। कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती जाती करी लाभा विनप्रीती तिच्या प्रेमामध्ये त्याग असतो त्याग कधीही त्या ठिकाणी स्वार्थ नसतो बरं का। आई लेकरावर एवढं प्रेम करते एवढं प्रेम करते एवढं प्रेम करते सांगू तुम्हाला उन्हात लेकरू खेळत असल आई म्हणते बाळ्या सावलीला खेळ ना तो ऐकत नाही आई पुन्हा म्हणते बाळ्या अरे सावलीला खेळ ना तरी तो ऐकत नाही दोन तीन चार वेळेस सांगितलं तरी तो ऐकत नाही। मग आई उठते कमरेला पदर खोचते आणि ताड 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 त्याच्या जवळ जाते आणि जवळ गेल्यानंतर त्याच्या कानाला पकडते आणि पकडून आणते आणि सावलीत आणल्यानंतर म्हणते इथं सावलीत मर। म्हणलंय ना आपण सगळेजण एक एकदा तरी म्हणलोय आपण मर म्हणजे मरायचं असते का नाही ना मर म्हणजे मरायचं नसतंय पण त्या मर शब्दात सुद्धा आईच्या वात्सल्य दडलेलं आहे प्रेम दडलेलं आहे बरं का।
हे आपल्याला कळलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. पहिलं त्या ठिकाणी व्यासपीठ म्हणजे आई असते बरं का. आणि खऱ्या अर्थानं पहिला गुरु ही आपली आई आहे बरं का. म्हणून तर आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं मातृदेव भव पितृदेव भव आणि त्यानंतर आचार्य देव भव. आणि आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आपण अतिथींना सुद्धा देव मानतो, अतिथी देव भव. म्हणून या आईला आज एवढा आनंद होतोय ना, तो आनंद त्यांचा गगनात मावेन असा होत असेल. आणि त्या नाचत असतील, बागडत असतील, भगवंताच्या पाया जवळ बसून आपल्या या परिवाराला, आपल्या मुलांना, नातवंडांना, सुनांना, नातसुनांना भरभरून आशीर्वाद देत असतील बरं का. आणि म्हणून त्या मातेच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. पुण्यवान आत्मा आहे हा, म्हणून अशा प्रकारचे सुंदर कार्यक्रम त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होत आहेत. त्या मातेच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि आज आपल्या या कथेमध्ये आपण प्रवेश करूया. आपण काल काय काय पाहिलं? आपण काल सती खंडामध्ये सती आणि भगवान शिवजींचा त्या ठिकाणी विहार पाहिला, लग्न पाहिलं, कैलासावर महादेवजी का गेले, हे सर्व गोष्टी आपण काल या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि आज अजून आपण विवाह लावला काल, तुम्हाला लग्नाला बोलवलं होतं मी, तुम्हाला वाटलं जास्त आहे राहणावं लागेल म्हणून कॅन्सल केलं लग्नाला यायचं काकांनी माझ्या. ह्या या ठिकाणी माझ्या कॉलनीत राहणारे, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे, अगदी लेकरासारखं मला जे मानतात, नेहमी भजनामध्ये असतात, संपूर्ण आमचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. आणि तुम्ही या, भेट द्या, संपूर्ण मंदिराची स्वच्छता, त्या ठिकाणी कोण अतिथी येत आहेत, कोण जात आहेत, सर्वांची पूर्तता करण्यासाठी आमचे असणारे हरिभक्त परायण आदरणीय पुरी काका त्या ठिकाणी नेहमी उपलब्ध असतात, उपस्थित असतात. आणि त्यांच्याच तोडीला तोड असणारे आमचे शिवगण काका या ठिकाणी, त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान या संप्रदायासाठी आहे. ते ग्रंथाचा, कुठल्याही ग्रंथाचा अर्थ असा सांगतात ज्याला काहीच कळत नाही ना, त्याला सुद्धा सगळी पोथी कळल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्यावर लेकरासारखं प्रेम करणारी, मला काय हवं काय नको विचारतात, नेहमी संपर्कात असतात आणि लक्ष देणारे. कारण आई वडील माझ्यापासून बऱ्याच अंतरावर आहेत, पण ही माणसं जवळ आहेत, आई वडिलांच्या ठिकाणीच आहेत, म्हणून त्यांनाही मी या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करते. आणि कथेकडे आपण आज वळूया. काल आपण पाहिलं महादेव पार्वतीचं लग्न झालं काका, काल काय सुंदर लग्न होतं ते, काय सुंदर आहेर होते, मोठमोठे आहेर होते, हो ना, सुंदर लग्न झालं काल. पण आपण काल पाठवणी केली नाही. काल कोणता वार होता? बुधवार होता ना काल, म्हणून म्हटलं बुधवारी पाठवणी करत, म्हणून पाठवणीसाठी आजचा दिवस आपण घेतलेला आहे. आणि सती पार्वतीचं लग्न झाल्यानंतर, विवाह संपन्न झाल्यानंतर, महादेवजी आणि देवी पार्वती यांची आता पाठवणी होते, यांना वाटे लावण्याचा कार्यक्रम आहे. देवी पार्वती रडू लागल्या, आता पतीच्या घरी जायचंय ना, रडू येतं, किमान पहिल्यांदा जाताना तरी येतं, नंतर भलेही माहेराला राहू वाटत नाही पण पहिल्यांदा जाताना रडू येतं. आणि माता सती रडू लागल्या, आईच्या गळ्यात पडून रडू लागल्या, तेव्हा माता मैनावती सांगू लागल्या, माता मैनावती सांगू लागल्या, हे बघ पार्वती, ऐक बाळा, तू आज आम्हाला सोडून तुझ्या घरी जातेस, तुझ्या बाबांना आईला सोडून तू तुझ्या घरी आज जाणार आहेस,
तुझे पति शीघ्र कोपी आहेत, त्यांना लवकर राग येतो, आणि तुझ्या घरामध्ये समजावून सांगणारा दुसरं सुद्धा कोणी नाहीये, आणि म्हणून तू तुझ्या पतींना समजावून घे, त्यांना तुझा राग येईल असं कधीही वागू नको. प्रत्येक मातेनं सांगितलं पाहिजे बरं का आपल्या लेकीला, घराघरात कलह होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत. लेकीला सांगितलं पाहिजे लेक सासरी वाटे लावताना, हे बघ पुरी, आता तुझं घर आहे ना, तुझं सासर आहे, तू आमच्या घरी कधीही ये, तुझा इथं अधिकार आहे, पण 2 दिवसाच्या वर लेकीनं माहेरात राहू नये बरं का, राहू नये. जावयानं सुद्धा सतत आपल्या सासरवाडीला जाऊ नये. जो सतत आपल्या सासरवाडीला जातो ना, त्याचा मान सन्मान तेवढा राहत नाही. म्हणून कधीतरी सासरवाडीला जाणाऱ्या जावयाचा एवढा पाहुणचार होतो, एवढा पाहुणचार होतो, पण सतत जाणाऱ्या त्या ठिकाणी जावयाचा होत नाही. लेकीनं राहू नये जास्त माहेरात. त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगू का, जेव्हा मुलीचं लग्न होतं ना, जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरी जाते, आणि माहेराला जेव्हा जेव्हा ती जाईल, तेव्हा तिने आपल्या भावाच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ करायची नाही, कधीच नाही. आपल्याला कशी सवय, आपण माहेरात गेलो का आई काय बाई वहिनी, तिला तर काही सुधरतच नाही, काय घर करून ठेवलंय, खायला तरी देते का तुम्हाला चांगलं, काय दादा वाळून गेला बाई माझा. हा हा, उलट तुम्ही असं म्हणायचं, वहिनी अगं तू घरात आल्यापासून या घराला घर पण आलंय ग, तू नव्हतीस ना तोपर्यंत हे घर घर वाटत नव्हतं, आणि तू आल्यापासून आता एवढी घराला शोभा आली ना. आई बाबांची तब्येत किती छान दिसते, माझा दादा तर किती तेजस्वी दिसायला लागलाय तो आल्यापासून. ती वहिनी काय म्हणते, हे बघा आपल्या पतीला सांगते, अहो ऐकलं का, हे बघा बाकीचे सगळे काम बाजूला राहू द्या, पटकन जा आणि आमच्या वंशांना 5000ची साडी शहागडून घेऊन या, फायद्याच आहे आपल्या, फायद्याच हे करायला पाहिजे. देवी पार्वतीला माता मैनावती सांगू लागल्या, पार्वती तुझ्या घरी कोणी नाहीये बाळा, तुला समजून घ्यायचंय तुझ्या पतीला, काही चुकलं शांत राहायचं आणि संयम ठेवायचा, पतीला वापस बोलू नको. तुझे पती कुठे गेले, उशीर झाला यायला, तर त्यांना रागवू नको, कारण भक्ताच्या अधीन असतात देव. माता मैनावती सांगू लागल्या, आणि मैनावतीला त्या ठिकाणी बाजूला करुण, मैनावतीचा बोध ऐकून, उपदेश ऐकून माझ्या देवी पार्वतीने आपला मोर्चा बाबांकडे वळवला. बाप अश्रू दाखवत नाही बरं का कधी, पण बापासारखं प्रेम लेकीवर कुणाचंच नसतं बरं का, ऐका ना. बाप आपले अश्रू लपवतो. लेकीचं लग्न झाल्यानंतर लेक वाटे लावण्यापर्यंत सगळ्यांशी हात जोडतो, सगळ्यांसमोर तो हात जोडतो, सांभाळा बरं लेकीला, अगदी फुलासारखं वाढवलंय हो मी, गरिबी तर असून सुद्धा मी माझ्या लेकीला कुठली गोष्ट कमी केली नाही बरं का. तिच्याकडून काही चुकलं ना अगोदर मला सांगा, माझ्या लेकीला काही बोलू नका, मी सांगेल समजावून. बाप मनातल्या मनात रडत असतो, कुडत असतो बरं का. सांगू तुम्हाला, लेकीला पाठवणी केल्यानंतर लेकीची जो सगळ्यात शेवटी जेवायचा राहिलेला असतो ना, तो बाप असतो बरं का, तो बाप असतो. सगळे माणसं सगळे पाहुणे वाटे लावल्यानंतर हळूच चोरासारखा घरात येतो, घरात आल्यानंतर घराची कडी लावतो, आजूबाजूला कुणी आहे का याची खात्री करतो, पलंगावर बसतो आणि पलंगावरच्या उशीमध्ये डोका खुपासतो आणि ढसा ढसा जो रडतो ना, तो बाप असतो माझ्या मातांनो, तो बाप असतो बरं का, तो बाप असतो. देवी पार्वतीचा बाप अर्थात पर्वतराज हिमालय आपल्या मुलीकडे पाहतात, कारण
लग्ना दिवशी त्या बापाला आपल्या लेकीचं लहानपण आठवत असतं. कसं पहिल्यांदा तिला आपण हातात घेतलं ते आठवत असतं. कशी ती छुन 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 करीत अंगणात पहिल्यांदा पळाली होती. तिचे पावलं दुडदुड दुडदुड करीत कसे त्या अंगणाला चक्कर मारत होते. कशी शाळेत घातली आपण तिला, कसं शिक्षण केलं आठवत असतं बापाला सगळं बरं का. देवी पार्वती आपल्या वडिलांजवळ गेल्या आणि म्हणू लागल्या, बाबा जाते मी आता. पर्वतराज हिमालय म्हणू लागले, बाळा जाते कधी म्हणू नको ग, येते म्हणावं. ठीक आहे बाबा, येते मी. आणि त्या बापाला एवढं गहिवरून आलंय, काय सांगावं काय सांगावं. पर्वतराज हिमालयांचा. आणि खऱ्या अर्थानं मुलगी कशी असते बघा ना, मुलगी सांभाळायला दिलेली असते बरं का आई वडिलांकडे. जेव्हा तिचं वय होतं आणि त्या मुलीला तसं आपलं कुणीच नाही बरं का, बघा ना आपण आपले लेकर म्हणू म्हणू त्यांना सांभाळतो वाढवतो. मुलगी जावायचं धन आहे आणि मुलगा सुनेचं धन आहे, आपलं काय काहीच नाही बरं का. आणि एक दिवशी तिला पाठवायचंच असतंय म्हणून म्हणते, बाबुल काय घर गोरी दो दिन का बसेरा है. Thank you.
आणि दोघही माता पित्यांनी देवी पार्वतीला त्या ठिकाणी आणलेलं आहे. गाडीत बसवलं, गाडी कुठली, नंदिकेश्वर असणारे भगवान महादेवांचं वाहन आणि निघालेले आहेत. आता भगवान महादेव आणि देवी पार्वती त्या ठिकाणी निघालेले आहेत. कैलास पर्वतावर आलेले आहेत आणि त्यांचा गोड सुंदर असा संसार सुरू झाला. संसार कसा होता ऐकाना, उठायचं, स्नानार्जन क्रिया करायची आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायचं. भगवंताची पूजा अर्चा ध्यान धारणा तप साधना या गोष्टीमध्ये त्यांचा वेळ समर्पित होऊ लागला आणि हा त्यांचा संसार आहे. आपला संसार दुसऱ्या दिवशी एखाद्या देवाला जायचं, तिसऱ्या दिवशी पूजा, चौथ्या दिवसापासून त्यांचा संसार सुरू. पण भगवान महादेवांचा संसार कसा होता, नुसती ध्यान साधना. पती पत्नी त्यांच्यामध्ये नातं पती पत्नीचं नसता देव आणि भक्ताचं नातं होतं. सगळ्या देवांना काळजी वाटू लागली, आपण यांचं लग्न का लावून दिलंय, यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पुत्रापासून तारकासुर नावाचा राक्षस मारायचा आहे, असुर मारायचा आहे आणि यांच्यात काहीच लक्षात नाही म्हटले, असं कुठं जमत असतंय का? आता काय करावं? सगळे देवता एकत्र झाले, विचार करू लागले, अरे आपण भगवान महादेवांना आणि सती त्या ठिकाणी देवी पार्वतीला कशासाठी लग्न बंधनात अडकलेलं आहे, तर यांच्यापासून उत्पन्न होणारा पुत्र त्या तारकासुराला मारणार आहे ज्यानं त्रैलोक्याला परेशान करून टाकलेलं आहे, हाहाकार माजवलाय सर्व त्या ठिकाणी त्रैलोक्यामध्ये. आता काय करायचं? आणि एके दिवशी भगवान महादेवांकडं सर्व देवी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवान महादेवांना विनंती करतायत. भगवान महादेव, तुम्हाला लक्षात आहे ना तुम्ही लग्न का केलंय ते? आणि महादेवांच्या लक्षात आणून दिलं की तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडून तारकासुराला मारायचं आहे आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अशा प्रकारचा हा निर्णय घ्यावा सांगितलं देवी देवतांनी आणि भगवान महादेवांनी होकार दिला त्यासाठी. त्यावेळी अग्निदेवाला काम सोपवलं, सांगितलं देवतांनी अग्निदेवाला की एक काम करा तुम्ही, आता तुम्ही भगवान महादेवाकडे जा, त्यांच्या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश करा. अग्निदेव आलेले आहेत आणि त्यांनी भगवान महादेवाच्या शरीरात प्रवेश केला, त्यावेळी एक दिव्य तेज भगवंताच्या शरीरामध्ये निर्माण झालं. अग्नीच्या प्रभावाने महादेवाच्या शरीरातून ते शक्ती तेज बाहेर पडलं. ते शक्ती तेज कुणीही त्या शक्ती तेजाला सावरू शकत नव्हतं आणि कुणामध्येही ते तेज धारण करण्याचं सामर्थ्य नव्हतं. आणि ते तेज एका नदीच्या काठी जाऊन पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर बालक उत्पन्न झालं त्या तेजापासून आणि त्या बालकाचं नाव असणार कार्तिकेय. कार्तिकेय भगवान की जय. अशा प्रकारे भगवान महादेवांचा पुत्र जो तारकासुरांना मारणार आहे, जो तारकासुराला मारणार आहे, तो पुत्र निर्माण या ठिकाणी झालेला आहे. कार्तिकेयचा जन्म मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष आणि षष्ठी या दिवसाला कार्तिकेय महाराज त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. सहा कृतिकींनी त्यांचं पालन पोषण केलं, सहा कृतिकींनी त्यांचं पालन पोषण केलं म्हणून नाव कार्तिकेय पडलं. आणि या सहा कृतिकींनी कार्तिकेयांना
आपलं स्तनपान केलं आणि म्हणून सहा आपल्या मम्मीसाठी सहा मातेसाठी अर्थात सहा कृतिकेसाठी आपल्या या कार्तिकेयानं सहा मुख धारण केले आणि म्हणून त्यांना षडानन असंही म्हटलं जातं. षडानन भगवान की जय. असे हे कार्तिकेय लहानाचे मोठे होऊ लागले. हळूहळू सर्व शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये पारंगत होऊ लागले, विद्यामध्ये पारंगत होऊ लागलेले आहेत आणि कार्तिकेयांच्या हातून तारकासुरांचा वध व्हायचा आहे. त्या पद्धतीने तारकासुरांना ज्ञान शिक्षण देण्याचा प्रयत्न चालू आहे. एके दिवशी सांगितलं भगवान महादेवांना, देवादी सर्व देवांनी सांगितलं की त्या ठिकाणी असणारा कार्तिकेय कृतिकेच्या जवळ राहतोय आणि त्याला त्याच्या कार्याचं माहिती द्या, त्याच्या कार्याचं काय त्याला कार्य करायचंय हे त्याला सांगा. भगवान महादेवांनी एके दिवशी असणाऱ्या सहा कृतिकेकडून कार्तिकेयांना परत बोलावलं आणि सांगितलं तुमचा जन्माचं तुमच्या जन्माचं नियोजनच यासाठी आहे की तुम्हाला तारकासुराचा वध करायचा आहे. कार्तिकेयने सांगितलं मी तयार आहे आणि अतिशय वाजत गाजत असणार स्वागत करून कार्तिकेयांना कैलास पर्वतावर महादेवजी घेऊन आलेले आहेत. त्यांना शास्त्रज्ञान शस्त्रज्ञान वेगवेगळ्या ज्ञानाचा उपदेश केला आणि सूतजी महाराज सांगतात महादेवांनी कार्तिकेयांना सर्वांगीण ज्ञान देऊन उत्कृष्ट असा योद्धा उत्कृष्ट योद्धा त्या ठिकाणी बनवलेला आहे. आपणही आपल्या लेकरांना चांगलं माणूस बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरं का. शाळेमध्ये बरेच विषय शिकवतात पण सकारात्मक दृष्टिकोन शिकवत नाहीत. शाळेत काटकोन शिकवतात, लघुकोन शिकवतात, चौकोन शिकवतात, विशाल कोण शिकवतात, षटकोन शिकवतात पण दृष्टिकोन कुणीही शाळेत शिकवत नाही. म्हणून आपल्या लेकरांची दृष्टी कधीतरी खराब होते. तुम्ही तो चांगला दृष्टिकोन आपल्या लेकरांना शिकवा, त्याच्या चुकीला जागीच आवर घालण्याचा प्रयत्न करा, चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न मातांनो माझ्या कधीही करू नका बरं का. त्यांना सर्वांगीण विकसित करायचं असेल तर सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना आपण दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं बरं का की तो शिकून सवरून मोठा अधिकारी नाही झाला तरी चालेल, पण तो एक चांगला माणूस नक्कीच झाला पाहिजे बरं का, नक्कीच झाला पाहिजे. बघा त्याला मोठा अधिकारी नाही बनवता आलं, गले लट्ट पगाराचा धनी नाही बनवता आलं, पण त्याला चारित्र्य संपन्न बनवा, त्याला चारित्र्य संपन्न बनवा आणि मग आपल्या या देशामध्ये होणारे अन्याय अत्याचार हिंसाचार बलात्कारासारखे महापातक नक्कीच संपल्याशिवाय संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून बघा म्हणेल मी इफ यू लॉस्ट वेल्थ नथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट वेल्थ नथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट हेल्थ समथिंग इज लॉस्ट, बट इफ यू लॉस्ट युअर कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. ते म्हणते समजलंच नाही तर काय टाळ्या वाजव. हा बघा जर तुमची संपत्ती गेली तर तुम्ही काही गमावलं नाही, तुम्ही परत कमवू शकता. शरीर गमावलं तर तुम्ही गमावलंय, काहीतरी गमावलंय हे निश्चित आहे. पण जर तुम्ही तुमचं कॅरेक्टर तुमचं चारित्र्य गमावलं ना तर सगळ्या गोष्टी पाण्यात आहेत बरं का, ह्रास आहे सगळ्या गोष्टींचा. म्हणून माणसानं चारित्र्य संपन्न असावं, चारित्र्य संपन्न असावं आणि प्रत्येक जण चारित्र्य संपन्न असेल तर असे बलात्कारासारखे गुन्हे मोठमोठे अपराध होतील का, फार विचार करण्याची ही गोष्ट आहे आणि आपण त्या विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. हा भगवान महादेवांनी आपल्या पुत्राला आपल्या कार्तिकेयाला सर्वांगीण विकसित केलेलं आहे आणि शस्त्राचं शास्त्राचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या
आता बळावर कार्तिकेयांना तारकासुराला मारायचं आहे. महादेवाने सांगितलं की तुमचा जन्म कार्तिकेयाला मारण्यासाठीच आलेला झालेला आहे, जन्मच प्रयोजनच ते आहे आणि कार्तिकेय सुद्धा युद्धासाठी निघालेले आहेत. त्यावेळेस कार्तिकेयांना महादेवांनी एक अस्त्र दिलं आणि ते अस्त्र घेऊन कार्तिकेय रणांगणावर गेलेले आहेत. त्या ठिकाणी कार्तिकेयांचं आणि तारकासुराचं युद्ध आता चालू होणार आहे. घनघोर त्या ठिकाणी युद्ध होणार आहे. सर्व देवी देवता आकाश मंडळातून पाहत आहेत. सगळे आपापल्या हातात पुष्प त्या ठिकाणी वृष्टी करण्यासाठी पुष्प घेऊन उभे आहेत. त्या ठिकाणी रणांगणावर असणारा आणि सगळ्या देवी देवतांनी पुष्पवृष्टी कार्तिकेयावर केलेली आहे. आनंद होऊ लागला. गंधर्व गाऊ लागले. त्या ठिकाणी रंभा उर्वशी नाचू लागल्या. त्या ठिकाणी आनंद व्यक्त करू लागल्या. त्या आनंदामध्ये आई वडिलांनी भगवान महादेवांनी आणि पार्वती मातेनी आपल्या मुलावरून होऊन जावं की काय असं त्यांना वाटू लागलं. कारण आपल्या लेकरानं काहीतरी चांगलं केलं ना तर आई त्याची नेहमी दृष्टी काढत असते, बघा नजर काढत असते. माझी आई पण नेहमी काढते. माता पार्वती जवळ गेले तर हृदयाशी कवटाळलं आपल्या लेकराला आणि पिता असणारे महादेवांनी आशीर्वाद दिले आणि त्या ठिकाणी आता कार्तिकेय भगवान महादेवासोबत आणि देवी पार्वती सोबत माता पार्वती सोबत त्या ठिकाणी कैलासावर राहू लागले, रममान झाले. कार्तिकेयानं आपल्या मातेचे आपल्या पित्याचे गुण आत्मसात केले. कोणते गुण? तर माता पार्वतीचे त्या ठिकाणी असणारी भक्ती भावनेने भगवंतावर श्रद्धा ठेवणं हा गुण पार्वतीचा कार्तिकेयानं आत्मसात केला. सेवा भाव, पार्वती मातेचा सेवा भाव त्या ठिकाणी कार्तिकेयानं आत्मसात केलेला आहे. आणि खोट सहन न होणं हा भगवान महादेवांचा गुण कार्तिकेयानं आत्मसात केला आणि त्या ठिकाणी सुंदर प्रकारे आता ते कैलास पर्वतावर राहू लागलेले आहेत. आणि म्हणून घरातल्या मोठ्यानं धर्मानं वागलं पाहिजे, बरं का, नीतीनं वागलं पाहिजे. कारण एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडील जे जे करतात ना लहानांना वाटतं हे बरोबरच आहे. काय वाटतं लहानांना ताई? लहानांना काय वाटतं? आपले आई वडील किंवा आपल्यापेक्षा मोठे भाऊ बहीण जे करतात त्या लहानांना वाटतं हेच योग्य आहे. आणि म्हणून मोठ्यांनी कधीही अयोग्य गोष्टी आपल्या घरात लहानांसमोर कधीच करू नयेत, किंबहुना कधीही करूच नयेत, पण लहानांच्या समोर तरी करू नयेत. त्याचं कारण आहे, लहानाले मुलं आपल्यापेक्षा लहान असतील ते आपल्यापेक्षा मोठ्यांचं अनुकरण करत असतात. लहान लेकरं अनुकरण प्रिय असतात. म्हणून मोठ्याने कधीही अधर्मानं अनितीनं वागू नये तीच शिकवण मुलं त्या ठिकाणी घेत असतात. म्हणून याच्यानंतर सुतजी महाराज सांगतात की भगवान महादेवाच्या घरामध्ये आणखी एका पाहुण्यांचं आगमन झालं. कोण आहेत ते पाहुणे? गणपती बाप्पा. गणपती बाप्पांच्या जन्माच्या अनेक कथा वेगळ्या आलेल्या आहेत. त्यामध्ये ब्रह्म वैवर्त नावाच्या पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की एके दिवशी देवी पार्वती माता भगवान महादेवाजवळ बसलेल्या होत्या आणि भगवान महादेवाला त्यांनी हात जोडले आणि सांगितलं, नाथ
मला एक असा पुत्र पाहिजे म्हटल्या। देवी पार्वती अतिशय लाडात प्रेमात येऊन बोलतात हा, आणि नवऱ्याकडून काही पाहिजे असलं का त्याला प्रेमानं बोलत जाऊ। काही काही बायका म्हणतात ह्या बघा मला हे आजची आज पाहिजे, नाही आणलं तर बघा मग हा। अहो जेव्हा काही पाहिजे असल तेव्हा आपण आपलं काम कसं आहे तेव्हा हात जोडायचे आणि सांगायचं जरा थोडस प्रेमानं थोडस लाडानं पतीला आवडतं तसं बोलत जाणं थोडस। काय काय बायका एवढ्या वसका त्यात नवऱ्यावर, त्यांनी म्हणा होय ग होय ग ऐक ना ए ए होय ग ऐ काय म्हणतो मी काय तरी तुमचं माणूस उलसक बसलं की ग होय ग होय ग। प्रत्येकाला अनुभव आहे मला माहिती आहे, अँड एक्सपिरियन्स इज बेटर दॅन नॉलेज, अनुभव ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असतो। ज्ञान वाचून मिळवता येतं, अनुभव ठेचा खाल्ल्याशिवाय भेटत नाही। आणि त्याच्या पुढे एक वाक्य सांगू आणखी बघा आवडतंय का तुम्हाला, जीवनामध्ये ठेचा, जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही बरं का, मजाच येत नाही। ठेचा फार गरजेचा जेवणातला आणि ठेचा फार गरजेच्या आहेत जीवनातल्या। त्या ठिकाणी माता पार्वती आपल्या पतीजवळ बसल्या, थोड्या लाडात आल्या आणि हसून महादेवांना म्हणू लागल्या, हे बघा मला एक असा सुंदर पुत्र पाहिजे की तो बलवानही असावा, शूरवीर असावा, सुंदर असावा, देखणा असावा, शक्तिमान असावा आणि त्याच्यासारखा बुद्धिमान दुसरा कुणीच नसावा। माता पार्वती भगवान महादेवांना म्हणू लागल्या, पार्वती बोलू लागले हे स्वामी मला असा पुत्र द्या की त्याच्यापेक्षा बलवान दुसरा कुणीच असला नाही पाहिजे, या त्रिभुवनामध्ये कुणीही दुसरा बुद्धिमान पुत्र कुणाचाही नसू नये असा मला पुत्र पाहिजे। बघा आपल्या संस्कृतीमध्ये आईला वाटतंच बरं का मला खूप चांगला मुलगा व्हावा, खूप सुंदर व्हावा, अगदी श्रावण बाळासारखा माझा मुलगा असावा, हे प्रत्येक आईला वाटतं। काय वाटतं? माझा मुलगा श्रावण बाळासारखा असावा। पण पत्नीला कधीच वाटत नाही माझा नवरा श्रावण बाळासारखा, पतीला वाटतं पतीनं फक्त आपलंच ऐकावं, बरोबर आहे ना? पत्नीला काय वाटत असतं? आपलंच ऐकावं, नुसतं ऐकचं ऐकत राहते सारखं, नुसतं ऐकचं ऐकत राहते सारखं। बऱ्याचदा असंही होतं बिचाऱ्या लेकराला काय करावं कळत नाही बरं कधी कधी। मला तर असं वाटतं या जगामध्ये सगळ्यात आडकित्यात सुपारी कोणत्या जीवाची होत असेल तर ती मुलाची होते बरं का, आई वडील आणि पत्नीच्या मध्ये। त्याच्यामुळं समजावून घ्या, आई वडिलांनी पण आपल्या मुलांना समजावून घ्या आणि पत्नीनं पण आपल्या पतीला समजावून घ्या बरं का। अडकित्यात कात्री त्याची कधीच करू नका तुम्ही। माता पार्वती म्हणतायत असा पुत्र पाहिजे त्याच्यापेक्षा बुद्धिवान दुसरा कुणीच नसू नये या जगतामध्ये। भगवान शिवजींनी सांगितलं ठीक आहे, देवी पार्वतीने दिव्य पुत्राची अपेक्षा सांगितली आणि त्या ठिकाणी भगवान महादेव म्हणू लागले असा एकच आहे, एकतर मी आणि दुसरा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू। एक मी आणि एक भगवान श्रीहरी विष्णू, मग तू असं कर भगवान श्रीहरींची विष्णूंची तपश्चर्या कर, त्यांचं नामस्मरण कर आणि त्यांच्याकडून हा पुत्र तुला प्राप्त करून घे, हे काय म्हटले आणि सांगितलं। देवी पार्वती त्या ठिकाणी असणाऱ्या तपश्चर्या करू लागल्या। तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी देवी पार्वतीने या तपश्चर्याच्या दरम्यान एका व्रताचं पालन केलं, एक व्रत केलेलं आहे आणि त्या व्रताचं नाव आहे पुण्यक व्रत। पुण्यक व्रत अशा प्रकारचं व्रत त्या ठिकाणी देवी पार्वतीने केलेलं आहे आणि त्या व्रतावर प्रसन्न होऊन त्या पुण्यक व्रताच्या प्रभावामुळे नारायण अर्थात श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले आणि देवीला सांगितलं, पार्वती मातेला सांगितलं, माते का तुम्ही या ठिकाणी मला पाचारित केलेलं आहे, का बोलवले, काय पाहिजे काय तुम्हाला? आणि तेव्हा देवी पार्वती म्हणू लागल्या की मला तुमच्यासारखा
पुत्र पाहिजे, जो ज्ञानी असेल, सुंदर असेल, स्वरूपवान असेल, गोड असेल, बुद्धिमान असेल, शक्तिमान असेल, असा पुत्र मला पाहिजे. आणि भगवान श्रीहरींनी सांगितलं, भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितलं की माझ्यासारखा तर मग मीच आहे, एक तर शिवजी आहे, एक तर मी आहे. मग असं करतो ना, मीच तुमच्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेतो, पुत्ररूपाने मीच तुमच्या घरी प्रकट होतो, असं भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितलं. आणि मग तेच भगवान नारायण असणारे बालक रूपाने देवी पार्वतीच्या समोर प्रकट झालेले आहेत, आणि त्याच बालकाचं नाव गणेश म्हणून पुढे प्रसिद्ध झालं. बोला गणेश भगवान की. ही कथा ब्रह्म वैवर्त या पुराणामध्ये आलेली आहे. त्यानंतर गणेश पुराणात आलेली कथा सुतजी महाराज शौनकादि ऋषींना सांगत आहेत की माता पार्वतीने पुण्यक व्रत केलं, हजारो वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या, सर्वच संत महात्मे देवी देवता सुद्धा तपश्चर्या करतात बरं का, तशी माता पार्वतीने सुद्धा अनेक वर्ष तपश्चर्या केली, पुण्यक व्रत केलं. आणि त्यानंतर एके दिवशी आपल्या घरी साधू संत महात्मे ऋषी मुनी आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले, आणि माता पार्वतीने आपल्या हाताने, बघा काही काही मोठ्यांच्या घरी नोकर असतात, नोकर ते स्वतः कधीच कोणत्या पाहुण्यांचा काहीच पाहुणचार करत नाहीत, पण मी ज्या परिवारामध्ये गेले ना, तीन चार दिवस मी राहिले ना, आमचे संजय दादा कवळे पाटील यांच्या परिवारानं एवढं प्रेम केलं बरं का माझ्यावर, एवढं प्रेम केलं, खायला तर काय करू काय नको, सांगा ना काहीतरी करते ना, काहीतरी करते ना, दूध चहा, पण कसं होतंय ना, दूध दिलं तरी ते एक तासभर आणि पुन्हा प्यायचे प्यायचे म्हणून तेपसुद्धा तसंच राहून जातात. अडचण अशी आहे आपली, सांगा ना काहीतरी खायला बनवते ना, तुम्हाला जे आवडते ते सांगा ना, ते बनवते पटकन, काहीही काहीही आपण सांगावं आणि त्यांनी करावं, असा हा परिवार बरं का. अत्यंत प्रेम या ठिकाणी माझ्यावर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता घरी गेल्यानंतर करमणार नाही, नाही करमत लवकर. आमचे दादा सुद्धा काही मोठ्या लोकांना बोलायला आवडत नाही बरं का, पण दादा बाहेरून आले अगोदर माझ्यासोबत 10 मिनिट बोलत बसत होते, आणि नंतर त्यांचे त्यांच्या कामाला जात होते. स्नान झालं, चहा घेतला का, नाश्ता झाला का, जेवण झालं का, झाली का तयारी, बोलवायचा का रिक्षा, त्या ठिकाणी तीन चार दिवस राहण्याचा योग आला. आणि खरंच माणसानं काही नाही दिलं कुणाला बरं का तरी चालेल, पण प्रेम मात्र सगळ्यांना आपल्याला देता आलं पाहिजे बरं का. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. ईच अँड एव्हरीथिंग एज अ डेफिनेशन, प्रत्येक गोष्टीची व्याख्या असते. प्रेम कशाला म्हणायचं, प्रेम म्हणजे प्रेरणा, आणि म म्हणजे मरण्यापासून जगण्याची प्रेरणा जे देत ना त्याला खरं प्रेम म्हणतात बरं का, त्याला खरं प्रेम म्हणतात. आणि खरं प्रेम फार कमी भेटतं बरं का, लोकांना प्रेम कळलंच नाही, आणखी कळलंच नाही खरं प्रेम कशाला म्हणतात. सहज लोक म्हणतात त्यांचं ना, त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे, तुम्ही चार दिवस गायब होऊन बघा तुमचं नावही विसरून जातात, ही दुनिया आहे. प्रेम कसं पाहिजे बघा ना, भगवंतावरही प्रेम पाहिजे. त्या ठिकाणी असणारे आमचे धोंडीरामजी पांचाळ भाऊ, त्यांच्या घरी आमचा रात्रीपासून राहण्याचा योग आला. माणसं जवळ गेल्यानंतर कळतात बरं का, लांबून काही माणसं गर्विष्ट दिसतात, काही माणसं क्रोधायमान असलेले दिसतात, पण त्यांच्या जवळ गेल्याशिवाय कळत नाही बरं का, एवढं ओत प्रोत प्रेम भरलेलं आहे बरं का आमच्या पांचाळ भाऊ आणि आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वहिनी साहेब. आमच्या छाया वहिनी, आणि सांगू तुम्हाला त्यांची सुनबाई
तीनच महिने झालं त्यांच्या घरी आलेली आई बर का। खरं सांगायचं म्हणजे हे विषय आपण इथं का घेतोय की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की माणसानं वागावं कसं, त्यासाठी बोलते मी। भगवंतावर निस्सीम भक्ती असणारे आमचे भाऊ आदरणीय धोंडीरामजी भाऊ, देवाला स्नान घातल्याशिवाय, देवाची पूजा अर्चा झाल्याशिवाय स्वतःच्या घशामध्ये पाणी सुद्धा ते एक घोटही घेत नाहीत बर का। आणि तशीच त्या मुलीला सुद्धा सवय लागली हो काल आलेल्या पुरीला। ती म्हणते देवाची पूजा करायला मला भेटते, माझं किती भाग्य असेल। अहो 11वीचं लेकरू होते, 11वीचं 16-17 वर्षाचं लेकरू आहे। किती भाग्यवान असतील ते सासू सासरे, किती भाग्यवान असतील ते आई वडील, आणि किती भाग्यवान असेल हे आई आमची देवी सुद्धा की इतक्या गोड लेकरांकडून सेवा करून घ्यायला भेटते बरं का। खऱ्या अर्थानं माता भगवतीचं ठाण या ठिकाणी आहे आणि त्या ठाणाची सेवा आमचे धोंडीरामजी भाऊ आणि छाया वहिनी त्यांची मुलं त्यांच्या सुनबाई करतात। गोड परिवार आहे, सुंदर परिवार आहे। आणि त्याचबरोबर एक दिवसभर आम्हाला आमच्या अंकुश भाऊ त्या ठिकाणी वाघमारे यांच्या घरी राहण्याचा योग आला बरं का। त्यांच्याही घरी त्यांची मुलगी अहो नुसतं मागे पुढे, ताई काय पाहिजे सांगा बरं का, काय लागतंय सांगा बरं का। मी पोहे आणून दिले, पोहे म्हटलं मी खात नाही। तेवढ्यात आमच्या वहिनी साहेबांनी इतकी सुंदर मेथीची भाजी केली, काय सांगू तुम्हाला, आता तोंडाला पाणी येऊ देऊ नका। एकादशी आज इतका सुंदर स्वयंपाक आणि तो किती वेळात माहितीये का, फक्त 10-15 मिनिटात भाजी पोळी माझ्या समोर आणून वाढली लगेच। कशासाठी सांगते मी माहितीये का, आपल्या घरी कोणी पाहुणे आले आपलं तोंड वाकडं तिकडं कधीच करायचं नाही, कारण कोणत्या रूपामध्ये भगवान परमात्मा आपल्या घरी येईल ना हे सांगता येत नाही। म्हणून आलेल्या अतिथींची सेवा करा, नाही तुम्हाला जमलं स्वयंपाक करून घालायला तांब्याभर पाणी तरी द्या, सेवा करा त्यांची। याच्यासाठी मी सांगितले बरं हा विषय बघा। आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ही एवढी प्रेम करणारी मंडळी आपण पाहिली, पण काही काही घरामध्ये असं असतं की पाहुणे आले की कपाळावर आटाकोट्या पडतात। बरं तुम्हाला वाटतंय का आम्हाला खूप चांगलं बोलतात बाहेर गेल्यावर लोक, आम्हाला सुद्धा भाऊ तुम्हाला वाटतंय आम्हाला पण काय काय बोलतात सांगू का तुम्हाला। एका घरी आम्ही गेलो आहो, एका घरी आम्ही गेलो, आता अशीच कथा संपली आणि एका आजीनं आम्हाला घरी नेलं। चला ना म्हटली प्रतिभाताई चहा प्यायला, मी म्हटलं मी चहा पित नाही, म्हणे आम्ही दूध करू, आमच्याकडं म्हशी येतात दोन चार, म्हटलं बघ चला जाऊ। म्हटलं गेलो आम्ही त्या ठिकाणी आणि त्या आजी सांगू लागल्या, बाई म्हणल्या प्रतिभाताई कोणत्याही महाराजाला बोलवलं तर ते येतच नाहीत घरी, तुम्ही बऱ्या आल्या बाई। म्हटलं मी मला बोलवलं का, मी कुठेही जाते, कारण तिथून बोलावून आल्यानंतर पटकन निघावं लागतंय, मग इथं बोलावल्यानंतर का जाऊ नये आपण कोणाच्याही घरी। बरेच माणसं बऱ्याच महिला मंडळ आम्हाला म्हणले कथा कर काय आमच्याकडे जेवायला कधीच नव्हते आले, पण तुम्ही आलात बरं का ताई, आम्हाला खूप चांगलं वाटलं। अरे आपल्या जाणं एखाद्याच्या चेहऱ्यावर जर थोडासा आनंद येत असेल काय हरकत आहे तो आनंद द्यायला। आम्ही एका घरी गेलो, आता सहज त्यांनी मला विचारलं घरी कोण कोण असतं, मी सांगितलं माझ्या घरचं वातावरण, आता आपलं गप्प बसण्यापेक्षा मीही विचारलं, म्हटलं आजी तुम्हाला किती मुलं, म्हटलं बाई मला चार मुलं आहेत, चार पोरं आहेत। म्हटलं सुना, म्हणे सुना पण आहेत, चार सुना आहेत, चार मुलं आहेत, खूप मोठा परिवार आहे माझा। म्हटलं बरं काय करतात मुलं, बोलतातच आता घरी गेल्यावर काय करतात मुलं, म्हणे पहिला मुलगा माझा डॉक्टर आहे, डॉक्टर। म्हटलं वा छान, दुसरा, म्हटलं इंजिनियर आहे दुसरा। मी म्हटलं अरे वा क्या बात आहे, तिसरा काय करतो म्हटलं, तर तिसरा म्हटल्या त्या ठिकाणी व्यापारी संघटनेचा तो मालक आहे म्हटल्या। ठीक ठीक, वा 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 वा, खूप छान खूप छान आजी। आणि चौथा काय करतो म्हणले, त्याचं विचारूच नका, त्याच विचारूच नका म्हणलं। म्हणलं का हो आजी असं काय बघ, सांगा ना काय करतो, म्हणले अजिबात त्याचं काहीच नका विचारू। मी म्हणलं हे बघा मी पण प्रतिभाताई गायकवाड नाव आहे माझं,
तो काय करतो हे माहित झाल्याशिवाय मी जाणारच नाही म्हणलं, इथंच बसून राहील तुमच्या. आजीला वाटू लागली काळजी, आता उग महाराज लोक घरी राहिले त्यांना गादी द्या, तक्क्या द्या, आंघोळीला पाणी द्या, चहा करा, जेवण करा, कशाला वाटलं एवढं कशाला करायचं. नाही नाही म्हणलं आजीला, म्हणलं आजी सांगा नाहीतर बघा मी जाणार नाही. काय करतो सांगा ना आजी चौथा मुलगा, आजी काय करतो चौथा मुलगा सांगा ना. तर आजी म्हणली तुमच्यासारखाच बोंबलं थिंड तू. तुम्हाला वाटते का आम्हाला चांगलं बोलते तर. तो चौथा मुलगा कीर्तनकार होता महाराज. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. कुठे होतो आपण आणा लक्षात, या ठिकाणी देवी पार्वतीने सर्व साधू संतांना, ऋषी मुनींना, तपी महायोगी असणाऱ्या सर्व महात्म्यांना आपल्या घरी बोलावलं आणि त्या ठिकाणी स्वतः आपल्या हाताने पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला आणि त्या ऋषी मुनींना जीव घालत आहेत, स्वतःच्या हातानं वाढत आहेत, आग्रह करून त्यांना भोजन त्या ठिकाणी घालत आहेत पार्वती. आणि त्या ठिकाणी पार्वती मातेकडं त्याच वेळी श्रीहरी विष्णूंनी त्या ठिकाणी आलेले आहेत ते आणि पाहिलं की पार्वती माता त्या सर्व साधू संतांना भोजन घालत आहे. त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन श्रीहरी विष्णूने एका वृद्धाचं रूप घेतलं, एक वृद्ध पुरुषाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. त्या वृद्ध रूपात आलेल्या श्रीहरी विष्णूंना सुद्धा देवी पार्वतीने सुंदर भोजन वाढलं. त्या श्रीहरी विष्णूंने सुंदर भोजन केलं, वृद्ध रूपात आलेल्या श्रीहरी विष्णूने भोजन केलं आणि देवी पार्वतीला सांगितलं, हे देवी पार्वती, तू हा सर्व प्रपंच, हा सर्व खटाटोप कशासाठी केलेला आहे ना, तो तुझ्या मनातील असणारा हेतू, तुझ्या मनातील असणारा संकल्प पूर्ण होईल. घरात जाऊन पाहू लागली देवी पार्वती, कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितलं घरात जा आणि तुमचा संकल्प पूर्ण झालेला असेल. घरात गेलेल्या आहेत देवी पार्वती आणि देवी पार्वतीने सुंदर सुकुमार एक बालक पाहिलं आणि तेच बालक म्हणजे भगवान गणेश आहेत. बोला गणेश भगवान की जय. ही कथा गणेश महापुराण यामध्ये आलेली आहे. आणि आणखी एक कथा भगवान गणेशाच्या जन्माची ती शिवपुराणामध्ये आलेली आहे. ती कथा आता सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगत आहेत आणि तीच कथा प्रतिभाताई गायकवाड तुम्हाला सांगत आहेत. बोला नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. देवी पार्वती शिवजींसोबत त्या ठिकाणी कैलास पर्वतावर राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या सेवेमध्ये अनेक दास दासी होते. भगवान महादेवांकडं अनेक प्रकारचे गण होते, दास दासी होते आणि त्यांची सर्व कामे हे गण करीत होते. एके दिवशी देवी पार्वतीच्या असणाऱ्या मैत्रिणी देवी पार्वतीला म्हणाल्या, काव म्हटल्या, तुम्हाला असं नाही वाटत का तुमच्या जवळ कायमस्वरूपी एखादं कुणी सेवेसाठी असावं, तुमची सेवा करण्यासाठी. देवी पार्वती म्हणू लागल्या, हे बघा माझे पती आणि मी काही वेगळे नाहीत, माझे पती आणि मी काहीच वेगळे नाहीत, त्यांचे दास ते माझे दास, त्यांच्या दास्या ते माझ्या दास्या, त्यांचे गण आहेत ते माझे गण, मला काय हवं नको ते सगळं वेळेवर पाहतात, मग मला काय गरज आहे दासीची आणि सेवेकऱ्यांची, काही गरज नाही. तरी सुद्धा जया आणि विजया नावाच्या दोन पार्वतीच्या मैत्रिणी सांगू लागल्या की नाही नाही हे माते, तुझ्याजवळ तुझ्यासाठी कुणीतरी असं खास असावं असं आम्हाला वाटतंय. पण देवी सतीने त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं तेवढं मनावर घेतलं नाही. पण सांगू का, खरंच माणसाला एखादा मित्र असा असावा बरं का ज्याच्याजवळ मनातलं काहीही कुठेही आणि कसंही बोलता येईल. महिलांना सांगते,
आपल्या जवळ सुद्धा एखादी मैत्रीण अशी असावी की तिच्याजवळ सांगताना मानापमानाची गोष्ट काही लक्षातही येणार नाही. आपल्या सगळं सांगत असताना आपण एखादा आपल्याकडं असा खांदा असावा मित्राचा मैत्रिणीचा की त्या खांद्यावर डोकं ठेवलं ना की आपल्याला वाटावं की निश्चिंत झालोय मी आता. असावं बरं एक माणूस असं जिथं मनातलं बोलता येईल. आणि मनातलं बोलता ज्याला येत नाही ना, बघा मनातलं ज्याला बोलता येत नाही ना ते स्वतःचा आत्मघात करून घेतात. साने गुरुजींनी आत्मघात केलाय. अहो जगाचे प्रश्न सोडवणारा सुंदर स्वज्वळ शीतल मनाचा स्वभावाचा असणारा महात्मा आदरणीय भैय्यूजी महाराज त्यांना सुद्धा स्वतःच्या डोक्यात गोळी घालून स्वतःला संपवावं लागलं. का? मनातलं सांगण्यासारखं त्यांच्याकडे कोणी नसेल कदाचित, म्हणून म्हटलं होतं बघा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. चुकणार नाही जीवन पै तुझी, वाट चुकणार नाही जीवन पै तुझी, वाट चुकणार नाही जीवन पै तुझी, वाट चुकणार नाही जीवन पै तुझी. एक तू मित्र गयारशा सारखा, मित्र वन व्यामरे गार व्यासारखा, मित्र वन व्यामरे गार व्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी मित्र कसा असावा ऐका ना. म्युझिक द्या मधी, द्या म्युझिक जो एक तू मुखवटे भेट झाल्यावरी भेट रे दोस्ता दोस्ता सारखा, दुःख अडवायला मित्र पाहिजे बरं का. इतकी सुंदर कविता आहे बरं का हे बघा. सगळी मना वाटते श्वास पडत नाहीत. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि शेवटी कवी म्हणतोय बरं का, इतकी सुंदर शेवटची ओळ आहे. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गार. ओम नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. सगळं गुत्त घेतलं त्याला त्रास होतो बरं का. एक
एक तरी मित्र माणसाला असावा, अंतकरणातून प्रेम करणारा, समजून घेणारा, समजून सांगणारा असावा बरं का। अजून सांगू, मित्र कसा असावा? अजून सांगू, मित्र असा असावा मुसळधार पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये स्वतःची छत्री आपल्या अंगावर धरणारा असावा। आणि पाऊस उघडून गेल्यावर, पाऊस उघडून गेल्यावर शेजारच्या झाडावर चढून त्याच मित्राला ते झाड गदगद हलवून भिजवणारा असावा, भिजवणारा असावा, पावसामधून वाचवणारा। आणि त्या झाडावर साठलेल्या दवबिंदूने भिजवणारा मित्र असावा, मित्र असा असावा। मित्र कसा असावा? जसं कृष्ण भगवान परमात्माने सुदामजी, जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी कलश। आणखी सांगू, मित्र कसा असावा? दुर्योधन आणि कर्ण यांच्यासारखी मैत्री असावी। कर्णाला माहीत होतं दुर्योधन चुकीचा आहे, तरी सुद्धा त्याची साथ सोडली नाही बरं का। मित्र असा असावा। आणि मित्र कसा असावा? संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश, समोर मरण दिसतंय तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची साथ कवी कलशाने सोडली नाही। मित्र असा असावा, मित्र असा असावा। आपल्याही जीवनात मित्र असतात, आपल्याही जीवनात मित्र असतात। 10-5 हजार रुपये मागितले स्विच ऑफ करून ठेवतात फोन, असे मित्र आपल्याकडे आहेत, असे मित्र काही गरजेचे नाहीत। मित्र समजून घेणारा, समजून सांगणारा, गरजेच्या वेळी धावून येणारा, संकटात साथ देणारा, मागे खंबीर उभा राहणारा मित्र असावा। बाकी भिकारचोट मित्रांची तुम्ही गर्दी करू नका। नमः पार्वती पतेश्वर महादेव। बघा, आणि देवी पार्वतीच्या त्या ठिकाणी मैत्रिणी म्हणू लागल्या, देवी हे माते तुला खरंच एखादी मैत्रीण, एखादी तुझ्याकडे असणारा सेवेकरी तुझ्या स्वतःचा ठेव। ती म्हणते काही गरज नाही मला। कोण म्हणतंय? माता पार्वती म्हणाल्या काही गरज नाही मला, आहेत माझे महादेव। आणि पत्न्या आपल्या पतीवर विसंबून असतात बरं का कायमस्वरूपी। तुम्ही आहेत ना, आपल्याला काही सांगितलं का शिकायला नवऱ्यानं? आपण म्हणायचं नाही नाही तुम्ही आहेत ना, तुम्ही आहेत, मला काय गरज आहे शिकायची। स्वतः पण शिका, सगळ्या गोष्टी स्वतः शिकून घ्या। व्यवहार शिका, व्यवहाराचं ज्ञान शिका, बाहेरचे व्यवहार करायला शिका, घरातलं व्यवहार करायला शिका, शिकून ठेवा। दुर्दैवानं कुणावरही वेळ येऊ नये, पण दुर्दैवानं पुढे कसली वाईट वेळ आपल्या या प्रारब्धात वाढून ठेवली ना माहीत नाही, म्हणून सगळ्या गोष्टींचं ज्ञान माझ्या मातांनी, माझ्या भगिनींनी आत्मसात केलं पाहिजे बरं का, करायला पाहिजे। देवी पार्वती म्हणू लागल्या मला काही गरज नाही। ती काय म्हटल्या? नाही तर नाही। ती चर्चा तिथंच थांबली। आणि काही दिवसांनी देवी पार्वती स्नानासाठी जाणार होत्या, आणि त्या दिवशी मैत्री होत्या म्हणून तिनं काय केलं, भगवान महादेवांचा एक गण, त्याचं नाव आहे चंड, चंड नावाच्या गणाला देवी पार्वतीने सांगितलं की तुम्ही काय करा, मी स्नानासाठी जाणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी द्वारावर थांबा, द्वारपाळ म्हणून कुणालाही आत सोडू नका। चंडाने सांगितलं ठीक आहे। देवी पार्वती स्नान करण्यासाठी निघून गेल्या आणि चंड असणारे त्या द्वारावर उभे राहिले द्वारपाळ म्हणून। अनेक त्या ठिकाणी गण येऊ लागले, देवी पार्वतीकडे काम आहे सांगू लागले, अनेक ठिकाणी असणारे भक्त मंडळी आले, परंतु या चंडानं कुणालाही आतमध्ये जाऊ दिलं नाही, त्या चंडानं कुणालाही आतमध्ये जाऊ दिलं नाही। बराच वेळ लोटला आणि त्या ठिकाणी असणारे भगवान महादेव आले। भगवान महादेवांनी सांगितलं, कुठे आहे तुझी माता? आतमध्ये स्नान करतात म्हणते। भगवान महादेव आतमध्ये देवी पार्वतीकडे आलेले आहेत,
तेव्हा देवी पार्वतीचं अपूर्ण असलेलं स्नान देवी पार्वती दचकून उठल्या, सावरल्या आणि बाहेर आल्या ताड 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 करत. येताना महादेवांना विचारलं, का हो तुम्हाला कुणी अडवलं नाही का दारावर? त्यांनी सांगितलं, नाही अडवलं बाबा, मला तर कुणीच अडवलं नाही. असं कसं म्हणे, मी द्वारावर द्वारपाळ ठेवलेला आहे, कसं अडवलं नाही? आणि करता 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 क्रोधाय मान होत द्वारावर आल्या आणि चंडाकडे पाहिलं, लाल मुंद डोळे झाले आणि विचार करू लागले, अरे मी तुला इथं कशासाठी उभं केलं होतं? थरथर अंग कापू लागलं, शरीर कंपाई मान होऊ लागलं, डोळ्याच्या भुवया उडू लागल्या, डोळे लाल मुंद झाले आणि सांगितलं, यांच्या जागेवर जर दुसरं कुणी असतं तर? तेव्हा चंडाने हात जोडले आणि सांगितलं, माते दुसरं कुणी असतं तर मी त्यांना मध्ये सोडलं नसतं. पण माता पार्वती म्हणू लागल्या, अरे तुला ठेवलंय कशासाठी? आतमध्ये कुणाला सोडायचं नाही, यासाठी तुला ठेवलेलं आहे. तेव्हा चंड हात जोडून माता पार्वतीला म्हणू लागला, हे देवी पार्वती, हे माते पार्वती, ऐका, मी आतापर्यंत अनेक जणांना वापस पाठवलं, कुणालाही मध्ये येऊ दिलं नाही, परंतु मी ज्यांचा सेवक आहे, मी ज्यांचा दास आहे, ते हे भगवान माझे इष्ट असणारे भगवान महादेव आहेत. मी त्यांना थांबवण्याचा, त्यांना अडवण्याचा प्रयत्न अजिबात करू शकत नाही. त्यांना अडवण्याचं दुस्साहस माझ्याकडून कदापि होणार नाही, कारण मी त्यांचा सेवक आहे. आणि मग पार्वती मातेच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली की आपलं कुणीतरी असायला पाहिजे, आपलं स्वतःचं हक्काचं असावं लागतंय. हक्काचं असल्यानंतर त्याला किती दोन देता येतात आणि दोन घेता येतात आपल्याकडे म्हणतात. बघा, मुलगा असावा बरं का, माणसाला मुलगा असावा. तुम्ही म्हणाल फक्त मुलगाच का मुलगी का नको, मुलगी सुद्धा असावीच. मुलगा काय म्हटलं मी असावा, पण मुलगी असावीच, चकारात्मक. मुलगा पण असावा. मुलगा असेल ना त्याला दोन देता येतात, घेता येतात. जावायच्या घरी राहिल्यानंतर जावायला दोन देता येत नाहीत, पण जावाई मात्र दिल्याशिवाय राहत नाही. काही काही जावाईवर का सासू सासऱ्यांचं एवढं धन खातात खातात खातात, पण त्यांना सासू सासरे नको असतात. कुणाला कुणाला भाऊ नसतो ना, मग तिकडचं धन इकडं आलेलं असतं ना. आणि कुणी कुणी लग्नच धनासाठी करतात. सासू सासऱ्यांचं खात असताना आवर्जून ऐका, शास्त्रामध्ये आलेलं आहे, ग्रंथामध्ये पुराणामध्ये, सासू सासऱ्यांचं धन खात असताना त्यांच्यासाठी ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने कुठल्याही तीर्थावर जाऊन अन्नदान करा. त्यांच्या नावाने कुठलं तीर्थावर जाऊन अन्नदान नसेल होत, आपल्या घरी आपल्या दारात त्यांच्या नावानं एखादा यज्ञ करा. यज्ञ नसेल होत, चार पात्र आपल्या दारात उठवा, आणि चार पात्रही तुम्हाला उठवता येत नसतील तर एखाद्या अनाथ आश्रमाला दोन पाच दहा पाच रुपये आपल्याला शक्य तेवढी मदत करा, तर त्यांचं खाण्याला तुम्हाला अधिकार आहे, अन्यथा नाही. आता देवी पार्वतीला समजलं की आपलं कुणीतरी असायला पाहिजे. आणि मग त्यांनी विचार केला आणि एके दिवशी त्यांना स्नान करायचं होतं. अनेक वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना मध्ये स्नानासाठी वगैरे उठत नसतीलच हे पटतं ना तुम्हाला. ध्यान साधनेमध्ये लीन झाल्यानंतर अनेक वर्षानुवर्ष तपश्चर्या या ठिकाणी माता पार्वतीने केलेली आहे आणि तपश्चर्याचं दिव्य तेज त्या शरीरावर आहे. लोक सांगतात गणपती पार्वतीच्या मळापासून बनलाय. एवढा मळ झाला असेल का पार्वतीच्या अंगावर? हा दादा, एवढा मळ झाला असेल. पार्वती माता तपश्चर्याला बसलेल्या, साधनेला बसलेल्या, आणि त्या साधनेचं दिव्य तेज त्यांच्या अंगावर निर्माण झालं होतं आणि तेच तेज काढलं त्याच्यामध्ये थोडाफार मळ असेलही. ते आहे ते.
आणि असणारा प्रसंग आहे तो अनेक वर्ष तपश्चर्या करून देवी पार्वती स्नानासाठी जाणार होत्या. आता त्यांनी विचार केला की आपलं कुणीतरी असायला पाहिजे म्हणून तपश्चर्याच्या त्या साधनेचं तेज त्यांच्या संपूर्ण शरीरावर आलेलं होतं आणि त्या स्नानासाठी बसल्या आणि तेव्हा विचार केला की आपलं कुणीतरी पाहिजे ना, आपल्यासोबत 24 तास राहणारं कुणीतरी पाहिजे, तर त्यासाठी आता मला या मळापासून अर्थात त्या तेजोमय मळापासून माता पार्वतीने एक सुंदर पुरुषी आकृती तयार केली, पुरुषाची आकृती तयार केली आणि त्या आकृतीमध्ये आपल्या तपसाधनेच्या बळावर त्या आकृतीमध्ये प्राण ओतले आणि त्या आकृतीपासून सुंदर एक बालक प्रकट झालं आणि ते बालक म्हणजे भगवान गणेश. बोला गणेश भगवान की. त्या बालकाला दिव्य त्याच्यामध्ये श्वास दिले, प्राण ओतले आणि ते बालक बोलू लागले, हे माते तुम्ही मला निर्माण केलं, माझं नाव सांगा ना. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, हे पहा तुम्ही असणाऱ्या या कैलासावरील सर्व गणांचे अधिनायक होणार, सर्व गणांमध्ये महत्वाची भूमिका तुम्ही करणार आहात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो. गणपती बाप्पा त्या ठिकाणी असणाऱ्या माता पार्वती सांगू लागल्या, तुम्ही सर्व गणांचे अधिपती होणार, सर्व गणांचे नायक होणार, गणांचे पती होणार, म्हणून आजपासून तुमचं नाव गणपती. गणपती भगवान की जय. असणाऱ्या त्या गणेशजींना गणपतींना आशीर्वाद दिला आणि देवी पार्वती पुन्हा तपश्चर्याला निघून गेल्या. आता या ठिकाणी असणाऱ्या गणेशजींना तिथं आपल्या गुहेच्या बाहेर ठेवलेलं आहे, तपश्चर्या करतायत आतमध्ये, गुहेच्या बाहेर त्या ठिकाणी गणेशजींना ठेवलेलं आहे आणि बरेच दिवस झाले पार्वती मातेचं दर्शन झालेलं नाहीये. भगवान शिवजी शोध घेत 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 त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या गुहेच्या आतून देवी पार्वतीच्या स्पंदाचा आवाज येतोय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या पार्वती माता भगवान महादेवाचं नामस्मरण करत आहेत आणि त्या म्हणतात, बरीच वर्ष भगवान महादेवांचं दर्शन त्यांनाही झालेलं नव्हतं म्हणून म्हणू लागल्या, नाम हे तेरा पावन नाम है तेरा
या ठिकाणी गुहेच्या समोर भगवान महादेव आलेले आहेत आणि देवी पार्वतीच्या स्पंदनाचा त्या नामस्मरणाचा आवाज त्यांच्या कानावर आलेला आहे आणि त्या ठिकाणी असणारे गणेशजी बसलेले होते राखण कोणालाही मध्ये सोडायचं नाही. आता त्या ठिकाणी बरीच मंडळी येऊन वापस गेलेली आहेत. कोणालाही आतमध्ये गणेशजींना सोडलं नाही कारण गणेशजी हे माता पार्वतीचे स्वतःचे सेवक होते, स्वतःचे पुत्र होते आणि माता पार्वतीसाठीच ते कार्य करत होते कारण त्यांना अजूनपर्यंत शिवजींची ओळखही नव्हती. आणि बापाची ओळख लेकरण अगोदर होतच नाही. जेव्हा आई म्हणेल ना बाळा हे तुझे पप्पा आहेत, हे तुझे बाबा आहेत, तेव्हा त्याला माहिती. आईने सांगितलं जो माणूस त्याचा बाप आहे, आईने सांगितलं त्यालाच तो आपला बाप मानतो, बरोबर आहे. अजून माता पार्वतीने सांगितलंच नव्हतं तुझे पिता कोण आहेत, शिवजींनाही माहीत नव्हतं की आपल्याला आणखी एक पुत्र झालेला आहे. ही भगवंताच्या लीला आहेत असं आपल्याकडे होत. लीला आहे त्याच्या आणि त्याचा खेळ त्यालाच माहिती बर का. अहो तो सुद्धा कधी कधी म्हणतो काय म्हणतो, विधी का विधाता होकर भी, विधी का विधाता होकर भी मैं अपनी मर्जी चला न सका. मैं राधे को चाहता था, मैं राधे को चाहता था, मीरा मुझे चाहती थी मगर मैं हो रुक्मिणी का गया. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, प्रेम दिवाणी एक तरस
मेरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी आणि एक भक्त पाहण्यासाठी वेडी होती एकीला वाटायचं माझ्यावर प्रेम करावं आणि एक भक्त तो दिसावा यासाठी विनंती करत होती खरंच काय पाहण्यात मजा असते हो त्याला पण त्याला दृष्टी पाहिजे बरं का त्याला पाहण्यासाठी डोळे पाहिजे नाहीत हा तिथं डोळ्यांची गरज नाही आहे महाराज त्या ठिकाणी सुंदर हिंदी कवी वर्णन करतात बघा तो कुठे नाही आहे सगळीकडे आहे पण सगळ्यांना दिसतोय सगळ्यांना पाहता येतोय सगळ्यांना समजतोय सगळ्यांना अनुभव भेटतोय त्याचा अनुभूती भेटते आपल्याला नाही तो दिसला साधू संतांना महात्म्यांना सगळीकडे आहे एक हिंदी कवी खूप सुंदर वर्णन करतात ऐकाना मेरे बाके बिहारी सावरिया मेरे बाके बिहारी सावरिया गेल्यासारखं वाटलं ना वृंदावनाला काका काल तुम्ही पाहिजे होते खूप आनंद होता काल आमच्याकडं काय सांगाव तुम्हाला आता आमची पंगत कालच झाली आता पंक्तीमधला आता थोडा बाकीचा असलेला आपण बघू आता मग नंतर खूप आनंद घेतला बरं का खूप आनंद घेतला या ठिकाणी काका मला वाटलं होतं येताल काल भैया वगैरे आपले बजबुडे भैया वगैरे असं आज आलात पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद त्या ठिकाणी असणारे महादेव त्या गुहेच्या बाहेर उभे आहेत
त्या ठिकाणी गणेश जी आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाहीयेत। भगवान महादेव त्या ठिकाणी आले आणि सांगू लागले मध्ये जायचंय। म्हटलं कोण आहे मध्ये तुमचं? अरे म्हणे माझी पत्नी आहे मध्ये। कशावरून? लेकरं कधी कधी फार विचित्र प्रश्न विचारतात। माझा मुलगा एके दिवशी माझ्या लग्नाचा अल्बम पाहत होता, लग्नाचा अल्बम। पप्पा मम्मी दोघ जण नवर देनवरी झालेले, दोघ जण मस्त सुंदर एकमेकांच्या गळ्यात हार घालतायत, काही पाहुण्यांसोबतचे फोटो हे ते। त्यांना सगळा अल्बम बघितला, सगळा अल्बम पाहिला आणि शेवटला मला म्हणलं, आई मी तुला माझ्या लग्नाला बोलवणार नाही। मला प्रश्न पडला, का रे भाऊ का बोलवणार नाही आता? म्हटलं का रे बाळा का नाही बोलवणार? मला का बोलवणार? अजिबात बोलवणार नाही म्हणलं मी तुम्हाला, अजिबात बोल तुला बोलवणारच नाही मी। मी म्हटलं का बोलवणार नाही सांग ना। म्हटलं तुझ्या लग्नाला तू मला कुठे बोलवलं होतं? त्याला त्याचा फोटो दिसला ना एक पण एवढ्या मोठ्या अल्बम मध्ये। लहान मुलं फार विचित्र असतात। मी शाळेमधल्या एका मुलाला प्रश्न केला, मी शाळेवर शिकवत असताना लहान मोठ्या मुलांशी माझा संपर्क यायचा। मी एक विचारलं, एक विषय चालला होता भूगोलाचा, म्हटलं बाळा दळणवळण म्हणजे काय रे? काय म्हटलं मी? दळणवळण म्हणजे काय? तो म्हणला दळण आणायला जात असताना वळण घेत घेत जाणं त्याला दळणवळण म्हणतात। लहान मुलं फार विचित्र असतात, काय बोलतील कधी बोलतील त्यांना प्रसंग अवधान नसतं। गणपती बाप्पा या ठिकाणी म्हणू लागले की तुमची पत्नी आतमध्ये आहे कशावरून? महादेवांना राग आला, राग लवकर येतो, प्रसन्नही तेवढ्याच तत्परतेने होतात आणि रागही तेवढाच लवकर येतो बाबाला। हा अवघड आहे। त्या ठिकाणाहून न जाऊ दिल्यामुळं भगवान महादेव वापस गेले, आपल्या गणांना पाठवलं, शिवगण मोठ्या संख्येने आले आणि सगळ्या शिवगणांनी भगवान गणेशजी सोबत युद्ध केलं, गणघोर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये सर्व गणांना त्या ठिकाणी गणेशजींनी परास्त केलं। सगळे गण पळत 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 पुन्हा भगवान महादेवाकडे आले। काय म्हणले ते कोण आहे ते कुठून आले काही कळलं? म्हणले आम्हाला काय समजा ना, म्हणले आम्हाला आम्हाला परास्त केलं, पराजित केलं आणि आम्हाला पळवून लावलं त्या एवढ्या लेकरानं। पुन्हा आणखी असणारे बलाढ्य गण पाठवले, त्यांना सुद्धा हरवलं, ते सुद्धा परास्त झाले, पराजित झाले आणि सगळं सैन्य भगवान महादेवाचं पराजित झाल्यानंतर स्वतः भगवान महादेव पुन्हा गेले। आता रागाने डोळे लाल झाले होते, शरीर त्या ठिकाणी काय मान होत होत, शरीर खाली पडलं, मान एकीकडे पडली, शरीर एकीकडे पडलंय। तेवढ्यात माता पार्वतीने हे दृश्य पाहिलेलंय, कारण एवढा संहार होत असताना बाहेर पार्वती मातेची तपश्चर्या चालू होती आणि बाहेर येऊन पाहतायत तर हा सगळा प्रकार झाला। त्या ठिकाणी काय करावं समजेना माता पार्वतीला। आत्ताच असणारा आपला पुत्र ज्या पित्याची ओळखही करून दिलेली नाही त्या पित्यानं त्या ठिकाणी संपवलेला दिसरा, कारण अस्त्र भगवान महादेवांच्या हातात होत, अस्त्र रक्त रंजित झालेलं होत। माता पार्वती विचार करू लागल्या आता काय करू, छाती बदडून घेऊ लागल्या माता पार्वती, कारण मातेच्या पुढं आपल्या पुत्राचं प्रेत, त्या मातेला प्रेताचा काय त्रास असतो ना फक्त ही माताच जाणू शकते।
की जिच्या पुढे आपल्या तरुण लेकराचं लहान लेकराचं प्रेत दिसतंय ना तिला समोर, त्या मातेलाच माहिती ते दुःख बरं काय. 9 महिने 9 दिवस गर्भात वागवते ती माय, वाढवते, जन्म देते, प्रसव वेदना सहन करते. बाळांतपण या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला मातांनो? बाळ किंवा अंत ज्याच्यामध्ये होऊ शकतो त्याला बाळंतपण म्हणतात, त्याला बाळंतपण म्हणतात. त्या स्त्रीला माहीत असतंय की आपण मरू शकतो या वेदनेमध्ये, आपण प्रसूत होताना बाळाला जन्म देताना मरू शकतो, तरी सुद्धा ती स्त्री आई होण्याचं ठरवते. आणि सांगू पुरुष मंडळी, तुमच्या वंशाला दिवा देते मृत्यूच्या त्या गोदीमध्ये जाऊन, मृत्यूजवळ जाऊन सुद्धा ती तुमच्या पुढच्या वंशाला दिवा देते. अनेक उपकार आहेत त्या स्त्रीचे आपल्या बरोबर का. जो मौत की गोद में जाकर नए जीव को जन्म देती है, वो नारी साधारण नहीं बल्कि महालक्ष्मी कहलाती है, अन्नपूर्णा कहलाती है, देवी भगवती कहलाती है. पण तेच लेकरू त्या आईसमोर मरण पावलं ना तर त्या वेदना अंतकरण रक्त बंबाळ करून टाकणारे असतात बरं का. तसं माता पार्वतीला समोर त्या ठिकाणी गणेशजींचा धड एकीकडे पडलंय, मुंडकं एकीकडे पडलेलं आहे, क्रोधायमान झाल्यात त्या सुद्धा, अंतकरण भरून आलेलं आहे, रुदन करू लागल्या. आणि एकाएकी देवी भगवतीनं असा अवतार धारण केला, मला माझा पुत्र पूर्ववत पाहिजे तर बरंय. आणि त्याच वेळी भगवान महादेवांनी आपल्या गणांना सांगितलं की त्या ठिकाणी भगवान महादेवांनी आपल्या गणाला सांगितलं की जा आणि उत्तर दिशेला सर्वप्रथम तुम्हाला जो प्राणी दिसेल त्या प्राण्याचं मुंडकं घेऊन या, त्या प्राण्याचं मस्तक त्या ठिकाणी घेऊन या. आणि ऐरावत वंशाचा एक हत्ती, ऐरावत वंशाच्या हत्तीचं एक पिल्लू त्या उत्तरेकडे डोकं करून पडलेलं त्या शिवगणांनी पाहिलं आणि त्याचं डोकं घेऊन त्याचं मस्तक घेऊन त्या ठिकाणी माता पार्वतीकडे भगवान महादेवांकडे ते गण आलेले आहेत. ते मस्तक घेतलं, भगवान महादेवांनी ते मस्तक घेऊन गणेशजींच्या धडावर बसवलं, त्याच्यामध्ये प्राण ओतले, संजीवन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्राणांचा संचार झाल्यानंतर गणेशजी उठून स्वतःच्या पायावर उभा राहिले, गणेशजींना हत्तीचं मस्तक लावलं आणि म्हणून गणेशजींचं एक नाव गजानन असंही पडलेलं आहे. बोला गजानन भगवान की जय. आणि आता देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला, आपल्या लेकराला पूर्वीसारखं पाहिलेलं तिनं, आता तिचा क्रोध शांत झाला, त्या मातेचा क्रोध शांत झाला. महादेवांनी सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग भगवान महादेवांनी गणेशजींना आपला पुत्र म्हणून स्वीकार केला त्या पुत्राचा. आणि आता कार्तिकेय आणि गणेशजी त्या घरामध्ये आनंदाने सुखा समाधानाने नांदू लागलेले आहेत. सर्वांना भगवान महादेवांनी आशीर्वाद दिला, बाल गणेशांना आशीर्वाद दिला आणि कैलास पर्वतावर घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. बघा आता घरात 2 लेकरं असल्यानंतर भरपूर त्यांच्या लीला असतात. आपण या लीला 5 मिनिट ब्रेक नंतर आपण या लीलांचा विचार करूया, ब्रेक घेऊया 5 मिनिट. ठीक आहे.
सुंदर बदलारी पंचान मनोहर गुणजन शतकोटी चेरी नवाचे उच्चारी प्रकृति शिवरामायण कृष्णकामदं वासुदेव हरि श्रीदवं माधवं गोपिकावं